दरम्यान आपलं मशाल चिन्ह आपल्याला परत मिळावं यासाठी समता पार्टीनं आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी समता पार्टीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर ही घडामोड घडली आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला तात्पुरत्या स्वरूपात दिलं आहे. आगामी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी ही मशाल हेच चिन्ह ठाकरे गटाला वापरावं लागणार आहे. मात्र त्यावर आधीपासूनच समता पार्टीनं दावा केला, त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात. पुन्हा एकदा निवडणूक आयोगासमोर जाऊन या चिन्हासाठी सुद्धा ठाकरे गटाला लढावी लागू शकते, त्यामुळे ठाकरे गट काहीसा अडचणीत आला आहे. देखिए, मशाल चुनाव चिन्ह जो है वो समता पार्टी का है, पहले भी था, अभी भी है और आगे भी रहेगा. और ये मशाल चुनाव चिन्ह जो है उद्धव ठाकरे जी ने चोरी कर लिया है. इसी के लिए हम लोग आज सुप्रीम कोर्ट में याचिका दायर किए हैं कि हमें हमारा सिंबल मिले.